सुस्वागतम बालमित्रांनो सुस्वागतम गोष्टीचा शनिवार इयत्ता पाचवी सहावी गोष्टीचं नाव फुल रांगोळीतले आकार सौजन्य प्रथम बुक्स लेखक मेघा विश्वनाथ चित्रकार सक्षम अरोरा आणि अनुवाद केला आहे नीता कुलकर्णी यांनी राज्यातील सर्व मुलांच्या आवडीचा भाग बनलेला शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम गोष्टीचा शनिवार तुमच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करेल अशीच गोष्ट पहा या व्हिडिओमधून मी रवींद्र जंगम गोष्टीचं सादरीकरण करत आहे गोष्ट शेवटपर्यंत पहा चित्रांचं निरीक्षण करा वाक्यांचं वाचन करा आणि तुमच्या मित्रांना गोष्ट सांगा यापूर्वी जर तुम्ही माझ्या रवींद्रजंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आजची गोष्ट आहे फुल रांगोळीतले आकार निकू आणि त्याची ताई ओणमचा सण साजरा करण्यासाठी फुलांची सुंदर रांगोळी काढत आहेत या रांगोळीतले वेगवेगळे आकार ओळखा पाहू मित्रांनो या पुस्तकाची वाचन पातळी दोन आहे ओळखीचे शब्द जाणून वाचणाऱ्या आणि मदत घेऊन नवे शब्द वाचू शकणाऱ्या मुलांसाठी ही गोष्ट हे पुस्तक हा व्हिडिओ निश्चित उपयुक्त आहे पाहूया तर मग आजची गोष्ट फुल रांगोळीतले आकार निक्कू ओणम सणासाठी छान कपडे घालून तयार झाला आज कलम म्हणजे फुल रांगोळीचा दिवस होता त्यासाठी निकू आणि त्याच्या ताईनं बागेतून तरे, तरे फुलं जमवली होती आईनं फुलं मांडण्यासाठी आधी रांगोळी काढायला घेतली त्यात तिनं मध्ये वर्तुळ आणि बाजूनं त्रिकोण अर्धगोल रेखाटले आपण मध्यभागी असलेल्या गोलात पानं ठेवूया निकू म्हणाला अरे नको आपल्याकडे भरपूर पानं आहेत ती दुसरीकडे वापरू गुलाबी फुलं थोडीशीच आहेत ती आपण मधल्या गोलात ठेवू असं सुचवलं या रांगोळीत खूप त्रिकोण आणि अर्ध आहेत ते भरायला आपल्याला पुष्कळस फुलं लागतील ताई म्हणाली आपण लाल फुलं अर्ध आणि पिवळी फुलं त्रिकोणांमध्ये ठेवायची का निकून विचारलं आई आणि बाबा सुद्धा या सजावटीत सामील झाले तेवढ्यात आजी आजोबाही चमेलीची पांढरी फुलं घेऊन आले आता फुल रांगोळी झाली तयार वरची फुलरांगोळी बघा त्यातले वेगवेगळे वे आकार ओळखा आणि ते मोजा बालमित्रांनो तुम्हाला ही गोष्ट नक्की आवडली असेल या गोष्टीचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा या ठिकाणी आपण थांबूया पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद